नितेश, समीरा, मयंक आणि निहारिका दोन्ही कपल त्यांच्या सेकंड हनीमूनसाठी गोव्याला चालले होते. बसमध्ये त्यांच्यासोबत आणखीही खूप प्रवासी होते. गोवा अजून 13 तासांच्या अंतरावर आहे, म्हणून आज रात्री बस एका गेस्ट हाऊसमध्ये थांबेल आणि सकाळी 7 वाजता तिथून पुन्हा निघेल. थोड्या वेळाने बस एका गेस्ट हाऊस जवळ थांबते. ड्रायव्हरने बस गेटच्या आत घातली. त्यानंतर बस मधून निघून सर्वांनी तिथे एक खोली घेतली. कॉरिडॉर मधून एक रूम सर्व्हिस बॉय हातात मेन्यू कार्ड घेऊन जात होता, तेव्हा एका मुलीने त्याला थांबवलं. जरा ऐका, तुम्ही कुठे जात आहात? मॅडम, मी कस्टमरची ऑर्डर घ्यायला चाललो आहे. तुम्हाला पण काही हवंय का? हे ऐकताच ती हसू लागली. आणि पाहता पाहता तिचा चेहरा निळा पडला, डोळे लाल लाल चमकू लागले. आज सर्वांची ऑर्डर मीच घेईन आणि असं जेवण बनवेन कि सगळे बोटच चोखत बसतील. नितेशने दार उघडलं तर तीच मुलगी समोर उभी होती. माझं नाव चारू आहे, रूम सर्व्हिस. सांगा सर, तुम्हाला डिनर मध्ये काय खायला आवडेल? तुम्ही मेनू कार्ड दाखवलं तर सांगायला सोपं जाईल. मेनू कार्ड नाही, तुम्ही नॉन व्हेज मध्ये हवं ते मागवू शकता, ते तुम्हाला मिळेल. म्हणजे काय, फक्त नॉन व्हेज? अगं डार्लिंग, सोड ना, आपण कुठे व्हेज खाणार आहोत. तुम्ही एक मटन फ्राय घेऊन या आणि जर लेग पीस वाला भाग असेल तर बरं होईल. तुम्ही काळजी करू नका सर, तुम्हाला मटन लेग पीसच मिळेल आणि तेही एवढं टेस्टी असेल तुम्ही आजपर्यंत कधीच खाल्लं नसेल. असं बोलून ती हसली आणि रूम मधून बाहेर निघून गेली. ती किचन मध्ये गेली तर तिथे रूम सर्व्हिस बॉयला बांधून ठेवलं होतं. मिळाली ऑर्डर, कस्टमरला मटन फ्राय पाहिजे, तेही लेग पीस, आत्ता तयार करते. असं म्हणून ती तिच्या भयंकर रूपात आली. तिने शेल्फवरून चाकू उचलला आणि सर्व्हिस बॉयचे पाय सोडले. मग आणखी वेळ न घालवता जोरदार चाकू मारून त्याचा पाय गुडघ्याखाली कापून टाकला. आणि तिने त्याच्या दुसऱ्या पायावरही चाकू मारला. आता त्याची दोन्ही पावलं वेगळी झाली होती. तो चालू शकत नव्हता, जमिनीवर पडून वेदनेने तडफडत होता. हा लेग पीस तो आयुष्यभर विसरू शकणार नाही. असं बोलून तिने लेग्स फ्राय पॅन मध्ये टाकले आणि त्यांना तयार करू लागली. थोड्या वेळाने जेव्हा पुन्हा दार ठोठावलं गेलं, नितेशने दार उघडलं. ती ट्रॉली घेऊन आत आली. आशा आहे की तुम्हाला जेवण आवडेल सर, असं बोलून ती हसली आणि रूम मधून बाहेर निघून गेली. ती गेल्यावर नितेशने बेडवर डिश ठेवून खायला सुरुवात केली. काय सुगंध आहे, वाह, खरंच इतकं सुंदर जेवण आजपर्यंत खाल्लं नाही. त्याला पाहून समीरानेही खायला सुरुवात केली. दोघेही जेवता जेवता विचित्र वागू लागले. ते खूप अधाशासारखे जेवू लागले. जणू काही कित्येक वर्ष उपाशी होते. त्यांच्या चबर चबर चावण्याचा आवाज रूमच्या बाहेर उभ्या असलेल्या चारूच्या कानावर पडला. गेस्टला जेवण आवडले वाटत. बोला सर, तुम्हाला डिनर मध्ये काय खायला आवडेल? जर इथे नॉनव्हेज असेल तर मटन कुर्मा चालेल. का नाही सर, मी आता तुमच्यासाठी मटन कुर्मा विथ तंदुरी रोटी घेऊन येते. असं बोलून ती पुन्हा किचन मध्ये गेली तर सर्व्हिस बॉय अजूनही वेदनेने तळमळत जमिनीवर पडला होता. तू अजून मेला नाहीस, चल तुझी अडचण आता दूर करते. असं बोलून तिने शेल्फ मधून चाकू उचलला आणि त्याच्या डोळ्यात एक एक करत मारलं. डोळे काढून तिने कढईत टाकले. मग त्याच्या छातीत चाकू खुपसून त्याच हृदय काढलं. आता एका शेवटच्या किंकाळीने त्याने जीव सोडला.
ती परत जेवण घेऊन मयंक आणि निहारिकाच्या रूममध्ये पोहोचली. त्यांच्या रूममध्ये ट्रॉली सोडून ती निघून गेली. निहारिका अजून फक्त बघत होती की जेवण कसं आहे, पण मयंकने जेवायला सुरुवात केली होती. आता निहारिकाने पोळी तोडून थाळीकडे हात नेला तेव्हा तिच्या घासात सर्वात आधी सर्व्हिस बॉयचा डोळा आला. हे पाहून ती घाबरली आणि ओरडली आणि तिने घास फेकून दिला. पण मयंकला त्याने काही फरक पडला नाही, तो तर वेड्यासारखा जेवत होता. मयंक, हे खाऊ नकोस, हे माणसाचं मांस आहे. हे ऐकून मयंकने तिच्याकडे पाहिलं. मयंकचे डोळे लाल लाल चमकताना पाहून ती आणखीनच घाबरून गेली आणि झटकन उठून उभी राहिली. मयंक पुन्हा राक्षसासारखा जेऊ लागला. निहारिका खोलीतून बाहेर आली होती तर चारू सोबत समीरा आणि नितेश उभे होते. पण आता ते दोघेही भयानक दिसत होते. त्यांना पाहून ती घाबरली आणि रिसेप्शनकडे धावली. जेवण जेवण तर संपलं, मला अजून जेवण हवंय, असं म्हणून तो खोलीतून बाहेर पडला. जेव्हा त्याला चारू सोबत समीरा आणि नितेश उभे दिसले. आता तुम्हाला माणसाचं कच्चं मांस खाण्यापासून कोणी चढवू शकणार नाही, सुरू करा. हे ऐकून मयंक त्यांच्या सोबत गेला आणि चौघेही भयानक हसत कॉरिडॉर मध्ये फिरू लागले. ते एकेका खोलीत जाऊन थांबलेल्या गेस्टना मारत होते आणि त्यांचे थोडे मांस खाऊन त्यांची बॉडी कॉरिडॉर मध्ये आणून सोडत होते. अख्ख्या गेस्ट हाऊस मध्ये अफरातफर सुरू झाली आणि लोक त्यांचा जीव वाचवायला इकडून तिकडे पळू लागले. निहारिका घाबरलेल्या स्थितीत रिसेप्शनवर पोहोचली. तिथे रिसेप्शनिस्ट सोबत हॉटेलचा मॅनेजर राजवीरही उभा होता. हे काय चाललंय तुमच्या गेस्ट हाऊस मध्ये? माझे पती आणि एक कपल सैतान बनलेत. त्यांच्या सोबत माहित नाही कोण हडळ फिरते. तुमचे एवढे गेस्ट मारले गेलेत, त्यांची प्रेत इकडे तिकडे पडली आहेत आणि तुम्ही इथे आरामात उभे आहात. आम्ही एकटे काहीच करू शकत नाही. मी चर्च मधून फादरला बोलवलंय, तेच आपल्याला या हडळीपासून वाचू शकतात. कोण हडळ? चारू. ती आमच्या गेस्ट हाऊस मध्ये शेफ म्हणून पोस्टवर होती. तिच्या हातचं जेवण सगळे गेस्ट आवडीने जेवायचे. काही गेस्ट तर त्यांच्या बायकांशी भांडून रोज इथे जेवायला येत होते. आधी मला चांगलं वाटायचं, पण नंतर मला हे खूप विचित्र वाटायला लागलं. एक दिवस मी त्यावेळी किचनमध्ये पोचलो जेव्हा ती जेवण बनवत होती. हे पाहून मी घाबरलो की किचनमध्ये जमिनीवर एक माणूस मेलेला होता आणि ती त्याचंच मांस त्याच्या जेवणामध्ये वापरत होती. तेव्हा मला कळलं की ती जेवण बनवत असताना माणसाचा मांसाचा वापर करते. मी तिला त्याच दिवशी पोलिसांना दिलं. तिने जाता जाता हेच म्हणाली होती की पुढच्या अमावस्याच्या रात्री ती पुन्हा नक्की येणार. काही दिवसांनी मला कळलं की तिने जेलमध्ये आत्महत्या केली. मग मी हे सगळं फादरला सांगितलं. ते म्हणाले की तिचा आत्मा अमावस्याला इथे येणार आणि तिला तेव्हाच कैद केले जाऊ शकतं. मग आता ते फादर कुठे आहेत? तुम्ही त्यांना बोलावत का नाही? मी त्यांना फोन केला होता. ते म्हणाले की ते 12 वाजेपर्यंत येतील, पण माहित नाही ते आता आहेत कुठे. मी आलो आहे राजीव, सांग ती हडळ कुठे आहे? ती माझे पती आणि 2 पॅसेंजर सोबत कॉरिडॉर मध्ये फिरते आणि लोकांना मारते. तेव्हाच त्यांना समोरून चारू आणि बाकीचे येताना दिसतात. फादर त्यांच्या समोर जातात आणि त्यांनी आधी समीरा, मयंक आणि नितेश्वर त्यांच्या बाटलीतून चर्चचं पाणी शिंपडलं आणि ते तिघे बरे झाले. या फादरला इथून पळवा, असं म्हणून ती धावत खोलीत निघून गेली. तिच्या मागे फादर आणि बाकीचे लोकही खोलीत गेले. फादर बायबल वाचत होते आणि चारू तिच्या कानांवर हात ठेवून खोलीत इकडून तिकडे पळत होती. फादर, तुझं तोंड बंद ठेव, नाहीतर मी तुला सोडणार नाही. चारू, मी तुला हुकूम देतो की तू हे गेस्ट हाऊस सोडून निघून जा, नाहीतर नाईलाजाने मला तुला कैद करावं लागेल. नाही फादर, मी हे गेस्ट हाऊस सोडून कुठेच कधीच जाणार नाही. नाही जाणार. जर तुला हे मंजूर नसेल तर ठीक आहे, आता तुला कैद करावंच लागेल. असं बोलून फादरने तिच्यावर पाणी फेकलं.
ती ओरडली आणि धूर बनून वर उडाली. फादरने त्यांची बाटली तिच्या जवळ घेऊन गेले आणि ती त्या बाटलीत गेली. फादरने लगेच बाटलीचं झाकण लावलं आणि म्हणाले, आता ही नेहमीसाठी बाटलीत बंद राहील. ही बाटली रात्री 3 वाजता जमिनीत गाडून टाक, मग ही कधीच परत येणार नाही. असं बोलून फादरने बाटली राजवीरला दिली आणि तेथून निघून गेले. बरोबर 3 वाजता मॅनेजरने ती बाटली रिसेप्शनिस्टला दिली. ही नीट जमिनीत गाडून टाक, मग ही कधीच परत येऊ शकणार नाही. रिसेप्शनिस्ट ती बाटली घेऊन गुपचूप मागच्या बाजूला गेली आणि तिथे जाऊन जोर जोरात हसू लागली. या मूर्खांना माहित नाही की चारू माझी बहीण होती, जिच्या मृत्यूचा बदला घ्यायलाच मी या गेस्ट हाऊस मध्ये आले. मी तिला काढू कशी शकेन? आता होणार मृत्यूचे तांडव.